ओम नमो नारायण बी योगशूद्र डॉक्टर कृष्ण देवगुरी संचालित योगशूद्र हरिंद्र पार्क कोल्हापूर। चला तर आज आप योगशूद्र विचारधारामध्ये पाहूया स्वतःसाठी जगा। स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा। कोणासाठी वाईट चांगलं होऊ नका। ज्याला तुम्ही पटलात आवडलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार। म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका। कोणासाठी काहीही कितीही चांगले जरी केले तर वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात हे कळतच नाही। आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो तितक्याच लवकर परिपक्वतेच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होतो। संघर्षाकडे पाठ फिरवू नका तर त्याला सहप्रवासी बनवा। आयुष्य आणि पुस्तकातले व्याकरण सारखेच असते। शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडतं। डोक्यातील मनातील सर्व भार देवावर सोपवा व दिवसभरात ज्याने मदत केली त्याला धन्यवाद द्या। ज्याने त्रास दिला त्याला मोठ्या मनाने माफ करा आणि बिनधास्त झोपा आणि बघा किती छान झोप लागेल व उद्याची सकाळ योग व्यायाम करत नव्याने प्रसन्न आरोग्यदायी तणावमुक्त आणि जीवनाचा अनुभव घेत येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारा। मोठा दृष्टिकोन ठेवा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचा त्रास होणार नाही। उगवता सूर्य आणि बावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखे दिसतात पण दोघात फरक एवढाच आहे की उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि बावळता सूर्य अनुभव देऊन जातो। वाईट कोणीच नसतं। जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरत असतो। मनाच्या गाभारात तृप्त असेल तर बुद्धीच्या अंतरंगातून उमटणारा प्रत्येक विचार हा दुसऱ्याच्या हिताची व भल्याची प्रार्थना करणाराच असतो। काही काही सत्कर्म असेही करावेत की ज्याचा साक्षीदार देव त्याच्याशिवाय दुसरा कोणीच नसावा। प्रत्येक चांगल्या विचाराची प्रथम चेष्टाच होते मग त्याला विरोध होतो शेवटी त्याच विचाराचा स्वीकार होतो। समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा। ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून। रस्त्याच्या मार्गावर अपघात झाला तर कदाचित औषध गोळ्या घेऊन उठून उभं राहता येतं पण जगण्याच्या मार्गावर विश्वासघात झाला तर माणूस आयुष्यातून उठतो। त्यामुळे जीवनात सर्व काही करा पण कोणाचा विश्वासघात करू नका। ज्याला धन कमवायचे आहे त्याने कण वाया सुद्धा घालवू नये आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षण वाया घालवू नये। निवड संधी बदल या तिन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआप होतो। संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही। देवाने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो। एकमेकाला धीर देणं सुद्धा अत्यावश्यक सेवेत मोडतं। भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस
नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीही लस नाही। आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा, त्या म्हणजे तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केले ते। एकदा माणूस जाता जाता जेव्हा आपल्याला अपेक्षित नसलेली कमेंट करतो तेव्हा त्याचं डबल वाटतं, पण केव्हा तरी सगळ्या आयुष्याचा पट उलगडून बसण्याचा क्षण येतो तेव्हाच त्या माणसाचे खरे विचार समजतात। आयुष्यात ज्याच्याकडे आनंद असतो त्याच्याकडे पैसा नसतो, आणि ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे आनंद असतो। आपल्याकडून केलेल्या कृतीचे परिणामाची चिंता करण्याच्या हाती कधीच निराशा लागत नाही। तुमच्याकडे कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तीपेक्षा प्रोत्साहित करणारा एक व्यक्ती असावा, तो तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल। सर्वासाठी मी एकच सांगतो, मन सामर्थ्य प्रार्थना करा आणि सर्वांबरोबर आपले आनंदी जीवन जगायला सुरुवात करा। यूट्यूबवर मन सामर्थ्य प्रार्थना आहे। धन्यवाद।